जसजशा विधानसभा निवडणुका तोंडावर येत आहेत तसतसं महाराष्ट्र सरकार जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा करत आहे, वेगवेगळ्या योजनांच्या घोषणा करत आहेत. आणि अशातच मुख्यमंत्र्यांनी एक नवीन योजना आणली आहे आणि त्याची घोषणासुद्धा झालेली आहे. या योजनेमध्ये 60 वर्ष पूर्ण झालेले आणि त्यावरचे जे काही पण ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी मुख्यमंत्री तीर्थस्थान योजना आणलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी भारतामधली काही तीर्थक्षेत्रे आणि महाराष्ट्रामधील काही तीर्थक्षेत्रांचा समावेश करून सिनियर सिटीजनला ही संपूर्ण जी तीर्थयात्रा आहे ही मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशा पद्धतीची ही योजना महाराष्ट्र सरकारने आणलेली आहे. ही योजना जेव्हा आणली तेव्हा या योजनेमध्ये महाराष्ट्रातल्या फारच मोजक्या अशा तीर्थक्षेत्रांचा समावेश केलेला आहे. आपला अमरावती जिल्हा हा एक ऐतिहासिक जिल्हा असून याला पुरातनकालीन परंपरा लाभलेली असून अमरावती जिल्ह्यातल्या कुठल्याच तीर्थक्षेत्राचा समावेश या तीर्थयोजनेमध्ये केलेला नाही आहे. अमरावतीमध्ये अंबादेवी मंदिर आहे, मानवा पंथांचं श्रीकृष्ण मंदिर आहे, जैनांचं मुक्तागिरी आहे, तसेच मानवा पंथाची काशी रिद्धपूर आहे, या व्यतिरिक्त चांगापूर नव्हे तर अनेक असे मोठमोठे तीर्थक्षेत्र अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत. ते असतानाही मुख्यमंत्र्यांनी अमरावतीला नव्हे तर संपूर्ण विदर्भालाच या योजनेतून टाळलेलं दिसतंय. जाणून घेऊया लोकांच्या प्रतिक्रिया काय म्हणणं आहे भाविक भक्तांचं. मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना केलेली आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणांचा समावेश आहे, परंतु अमरावतीच्या कुठल्याही मंदिराचा त्याच्यामध्ये समावेश केला नाही, तर आपल्याला काय वाटतं? मला असं वाटतं की चुकीचा निर्णय आहे, याच्यासाठी की विदर्भ हा आपला पहिल्यापासून रुक्मिणी कृष्णाच्या याच्यापासूनचा आपण जर इतिहास पाहिला तर कृष्णाने रुक्मिणीचं हरण या विहिरीमार्फत केलं होतं म्हणजे असं आमच्या आईवडिलांनी आम्हाला सांगितलं आहे त्याच्या माहितीनुसार आणि ऐतिहासिक पौराणिक कथेनुसार. तर एवढी आपल्या यालाही लाभलेली एक आपण म्हणता येईल की परंपरा आहे आणि त्या परंपरेत आपलं हे एकविरा मंदिर अंबादेवी मातेचं मंदिर येतं, तर अशा याला वगळणं, तसंच मानवा पंथांनी रिद्धपूरला आपल्या पाय ठेवले होतात म्हणतात, तर अशी पावनभूमी असलेल्या आपल्या अमरावतीच्या ठिकाणी आणि विदर्भाचं समजा आपण एक मोठं हे मंदिर आहे जिथून मुंबई पुण्यास नाही तर आपल्या म्हणजे बाहेर महाराष्ट्राच्या बाहेरचेही लोक दर्शनाला येतात, अशावेळी हा निर्णय योग्य नाही असं मला वाटतं. अब अपना इतना बड़ा अमरावती शहर महाराष्ट्र में प्रख्यात अंबादेवी का मंदिर है, एकविरा अंबादेवी का मंदिर जो है इतना प्रसिद्ध है कि यहाँ पे नवरात्रा के दिन में 9 दिन यहाँ पे घट बैठते हैं, लाखों लोग दर्शन को आते हैं, तो गवर्नमेंट ने इसके तरफ ध्यान देना चाहिए और ये सब मंदिर को देखते हुए इस मंदिर में भी सब्सिडी देना चाहिए, जो भी 60 वर्ष के ऊपर दी है इस मंदिर को भी मिलना चाहिए. माझं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांचं हे चुकलेलं आहे, कारण की अमरावती पण एक मोठी गाजलेली आपली अंबानगरी मोठी गाजलेली एक आहे, देवस्थान आहे, त्यांनी घ्यायला पाहिजे होतं. अमरावतीला का बरं वगळ, बाकी ठिकाणी वोटिंगसाठी वगैरे अमरावती सगळ्यासाठी नावाज दिले, मग याच्यासाठी त्यांनी का बरं आपलं अमरावती वगळलं, कारण काय त्याच्यामागे? बाकी ठिकाणी तुम्ही घेतलं मग अमरावतीलाच कशामुळे नाही घेतलं, म्हणजे तुम्ही विदर्भाला हे करता का? हो, हे तर खूप पुरातन आहे मंदिर, असं याचं बऱ्याच इथं घटना म्हणजे लोक लांबून लांबून इथं स्पेशल आपल्या अंबादेवीला पाहायला येतात आणि म्हणजे गुफा वगैरे आहे देवीची किंवा श्रीकृष्णाने रुक्मिणीला पळवून नेलेले असू, तर एवढं सगळं असताना पण मुख्यमंत्र्यांनी असं हे नव्हतं करायला पाहिजे, बघ इथं आपल्या देवीचं स्पेशल त्यांनी हे करायला पाहिजे होतं टार्गेट किंवा अंबादेवी एक आहे पाहण्यासारखी आपली, सांगायला पाहिजे होते आपण समायोजन करायला पाहिजे हो. मंदिराचा हा समावेश व्हायलाच पाहिजे, कारण मंदिर अतिशय प्राचीन आहे आणि अमरावतीसारख्या मोठ्या शहरात आणि इतकं जुनं आणि म्हणजे महती खूप आहे या मंदिराची, तर त्याच्यामुळे इतकं प्रसिद्ध मंदिर असल्यानंतर आणि आपल्या विदर्भाची म्हणजे विदर्भ कन्या रुक्मिणी देवी, तर श्रीकृष्णाची म्हणजे पत्नी, तर तिचं माहेर इतक्या जवळ असताना आणि असा महिमा अंबादेवीचा असताना या क्षेत्राला टाळणं योग्य नाही आहे, तर या क्षेत्राचा समावेश त्या याच्यामध्ये यादीमध्ये केला पाहिजे असं माझं मत आहे. मुख्यमंत्र्यांनी एक योजना आणलेली आहे, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, जी 60 वर्षाच्या वरच्या लोकांसाठी आहे, ते फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला तीर्थदर्शन होणार आहे. त्याच्यामध्ये आपल्या अमरावती जिल्ह्याच्या एकही तीर्थक्षेत्राचा समावेश केलेला नाही आहे, तर याबद्दल आपल्याला काय वाटते? अमरावतीमध्ये पुष्पतीर्थक्षेत्र आहे,
मुख्य म्हणजे ग्रामदेवता म्हणून अंबादेवी एकवीरा देवी ह्या दोन्ही पण आहेत आणि अंबादेवीचं हे लहान असून हिचं महत्त्व जास्त म्हणून आहे आणि जनार्दन स्वामींनी एकवीरा देवीची हे केली आहे म्हणून एकवीरा आणि एकवीरा देवीमध्ये गोपाळकृष्णाने जेव्हा रुक्मिणीला हे आणलं कौंडण्यपूरवरून कौंडण्यपूर हे फार महत्त्वाचं का तिथे पण महत्त्वाचं हे आहे त्याच्यामुळे तिथे हे झालं आणि इथे आणलं आणि इथे विवाह केला आहे म्हणून अमरावती पहिल्यांदा अमरावती होतो अमरावती नंतर उमरावती होतो या गावाचं नाव नंतर काही याने झालं आणि अमरावती झालं आहे अमरावती हे रुक्मिणीचं माहेरघर आहे हे करून म्हणून या गावाचं फारच महत्त्व आहे आणि या देवी प्रत्येक वेळी ही देव ग्रामदेवता आहे आणि ग्रामदेवता ही पावतेच जात साधारणत असं आहे म्हणून या देवीचं महत्त्व आहे आणि नवरात्रात खूप मोठा उत्सव वगैरे होतो सगळे कीर्तनकार सगळे येऊन जातात आणि ज्या तीर्थक्षेत्रामध्ये याचा समावेश व्हावा अमरावतीचा तसंच इथलं कौंडण्यपूर म्हणणं आहे त्याचा पण हे व्हावा हे करून ते वेगवेगळे तीर्थक्षेत्र आहेत तिथे अजून पुष्कळ असे आहेत अमरावतीतल्या अमरावतीतच पुष्कळ आहेत तीर्थक्षेत्र की असे पाहण्यासारखे म्हणून तर या मुख्यमंत्र्यांनी याचा समावेश करावा असं मला वाटतं. अमरावती बघण्याच्या मागे काय त्यांची मनीषा असेल ते तर मी नाही सांगू शकत पण अमरावतीमध्ये सुद्धा प्राचीन मंदिर आहेत ना त्याचा हा या लोकांनी विचार का केला नाही. जसं अंबादेवीचं मंदिर हजार वर्षाच्या पूर्वीचं प्राचीन आहे तर त्याचा आजच्या सरकारी खात्यामध्ये काही उल्लेखच नाही का त्यांच्या. त्यांनी हे अमरावती जिल्हा का बघडला मग याच्या मागे त्यांचं काय नियत हेतू आहे हे काय सांगू शकणार. अमरावतीला बघणं योग्य नाही आहे. हां या मंदिराचा काय इतिहास आहे तसा. याचा इतिहास जो माझ्या वाचण्यात आलेला हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे. हा माझ्यासोबत अमरावतीच्या अंबादेवीचे मुख्य पुजारी आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून की महाराजजी या मंदिराचा समावेश त्या मुख्यमंत्री तीर्थ योजनेमध्ये नाही आहे तर काय वाटतं तुम्हाला की समावेश व्हायला पाहिजे. महाराष्ट्रातली देवस्थाने आहे आणि त्यात अमरावतीतले अमरावतीमधले जे प्रतिष्ठित मंदिर आहे श्रीकृष्ण काळातले त्यांचासुद्धा त्या संस्थांचासुद्धा म्हणजे धार्मिक क्षेत्राचासुद्धा समावेश व्हायला हवा असे माझे मत आहे. या मंदिराची काय ऐतिहासिक परंपरा आहे. ऐतिहासिक परंपरा अशी आहे की हे अंबादेवी अंबादेवीचं मंदिर आहे अंबादेवी जी आहे हे स्वयंभू आहे आणि हे श्रीकृष्ण कालीन आहे आणि भगवान श्रीकृष्ण काळातले म्हणजे भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीचं हरण याच स्थानावरून केलेलं आहे. आम्ही तर इतकं सांगू नाही शकत पण हजारो वर्षापूर्वीचा इतिहास असेल समजा कारण की श्रीकृष्णकालीन म्हणजे हजारो वर्षांचा इतिहास असायलाच हवा. ते असा आहे एक धार्मिक स्थळ आहे पुरातन मंदिर आहे 5000 वर्षापूर्वीचा याचा इतिहास आहे पण याच्यात त्या कृष्णानं रुक्मिणीचं हरण केलं अशी याची आख्यायिका आहे. त्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी विचार करून घ्यायला पाहिजे की बा अमरावतीच का गळवलं केलं त्याचं तर आम्ही कारण सांगू शकत नाही तर कारण त्यांना सगळं का गळवलं अमरावती त्याच्यावरती आपण जास्त काही त्याच्यात सांगू शकत नाही पण घ्यायला पाहिजे एवढं पक्का आहे. विदर्भाची कुलस्वामिनी म्हणून अमरावती ओळखल्या जाते आणि इथे भक्त म्हणजे पूर्ण आता अमरावती जे महाराष्ट्रात पूर्ण देशात परदेशात अंबादेवीचे भक्त आहेत येतात नवरात्रात तिथं हजारो लोकांची गर्दी राहते सगळं राहते. आश्विन उत्सवाचा कार्यक्रम खूप त्याच्यात मोठ्या प्रमाणात होतो त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी विचार करायला पाहिजे की अमरावतीच्या अंबादेवीचं नाक का गळवलं गेलं याचा त्यांनी विचार करावा त्याच्यावरती येतात. तर अमरावती जिल्ह्यामध्ये अजून कौंडण्यपूरसुद्धा आहे आणि रिद्धपूरसुद्धा तीर्थक्षेत्र आहे तर याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं. नाही कौंडण्यपूरचं कसं आहे तिथं ते रुक्मिणीचं माहेर आहे ते त्याच्या बाबतीत एक विचार करायला पाहिजे आणि रिद्धपूर म्हणजे जैनाची काशी आहे तिथे विचार करायला पाहिजे. आज अमरावती शहरा जिल्ह्यात 2-3 ठिकाणं आहे अंबादेवीचं देऊळ आहे रिद्धपूर आहे कौंडण्यपूर आहे रिणमोचन आहे असे 3-4-5 ठिकाणी आहे. त्या गोष्टीनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विचार करा किंवा अमरावतीचा का विचार करण्यात आला नाही बस आमचं एवढंच म्हणणं आहे. बाकी मुख्यमंत्र्यांनी ही जी तीर्थक्षेत्र दर्शनाची योजना आणली आहे त्याच्यामध्ये अमरावतीच्या कोणत्याच मंदिराचा समावेश नाही आहे तर तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल. नाही तसा अमरावती जिल्ह्याचा या म्हणजे श्रीकृष्ण मंदिराचा समावेश व्हायला पाहिजे आणि सध्या तसेच रिद्धपूरचं जे एक महानुभाव पंथाचं काशीचं स्थान आहे ते सुद्धा या योजनेमध्ये समावेश व्हायला पाहिजे. काय रिद्धपूरचा काय इतिहास आहे. रिद्धपूरचा म्हणजे श्री गोविंद प्रभू तर तिथं म्हणजे 1500 तिथं त्यांनी वास्तव्य केलेलं आहे कठ्ठ आल्यानंतर. एकूण किती मंदिरं आहे रिद्धपूरमध्ये.
हिंदूपूरमध्ये जवळपास म्हणजे 350-350 पर्यंत वर्ष. त्यांनी हा अमरावतीचा पहिल्यांदा समावेश करावा, कारण श्रीकृष्ण हे भगवान इथे प्रत्यक्षात येऊन गेलेले आहे, जिथे की कुठे महाराष्ट्रामध्ये त्यांचा उल्लेख नाही आहे. पण श्रीकृष्ण भगवान इथून त्यांनी रुक्मिणी हरण केलेलं आहे देवीच्या मंदिरातनं. अंबादेवीचं मंदिर जितकं प्रसिद्ध आहे तितकंच हे देखील प्रसिद्ध आहे. बरं, हे मानवपंथी मंदिर आहे, या मंदिराचा काय इतिहास आहे थोडक्यात? याचा इतिहास म्हणजे खूप प्राचीन आहे. मला असं ते ओढ चक्रधर स्वामी 850 वर्षापूर्वी चक्रधर स्वामी रिद्धपूरला आले आणि त्याच्या आधी हे मंदिर होतं. खूप आधीचं मंदिर आहे, हे पुरातन कालामध्ये म्हणजे 4-5 हजार वर्षापूर्वीचं समजा ना, असं तेव्हापासून इथे हे मंदिर आहे. पण जुन्या ह्याच्यात होतं, पण आता ते पूर्ण नवीन करण्यात आलेलं आहे. आणि इथे प्रत्यक्ष चक्र हे श्रीकृष्ण भगवान रुक्मिणीला येऊन गेले, रुक्मिणीला इथून हरण करून घेऊन गेले, देवीच्या मंदिरात आले होते. आणि त्यांनी पुढे जाऊन तिकडे त्यांचं योजना अशी होती की रुक्मिणी तिथे मंदिरात येईल आणि हे पुढे थांबले तिथे रुक्मिणी येईल, त्यांनी तिचं हरण केलं. कारण रुक्मिणीला स्वतःनीच पत्र पाठवून इथे कृष्णाला बोलवलं होतं. बघा, रिद्धपूर ही मानवपंथीयांची काशी मानली जाते, तर त्याचा काय इतिहास आणि परंपरा आहे? त्याचा इतिहास चक्रधर स्वामी तिथे नाही, त्याच्या आधी पण हे गोविंद प्रभू आलेले होते आणि नंतर तिथे चक्रधर स्वामी आले. आणि चक्रधर स्वामींनी हे गुंडम रावळांनी म्हणजे गोविंद प्रभूंनी ह्यांना हे दिलेलं आहे, आशीर्वाद म्हणा किंवा प्रसाद दिला चक्रधर स्वामीला. तेव्हापासून चक्रधर स्वामींचं खूप प्रस्थ वाढून गेलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि त्यांचं पण तिथे रिद्धपूरला आलेले होते, त्यांची तिथे भेट झालेली आहे गोविंद प्रभूच्या तिथे. आणि त्याच्यामुळे त्या पण रिद्धपूरला चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभूंचं पण स्थान आहे तिथे, त्याच्यामुळे ते खूप प्रसिद्धच आहेत. रिद्धपूरचे गोविंद प्रभू म्हटलं की चक्रधर स्वामी आलेच. हे पण सर्वांचा समाज व्हायलाच पाहिजे होता. इथे महत्त्वाचं भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी आलेले आहेत, 3 दिवस मुक्कामाला होते, रुक्मिणीला न्यायासाठी आले होते. आणि अशी स्थानं त्यात घेत नाही. अंबादेवी आज नाही आहे, ही 5,500-6,000 वर्षापूर्वीची या ठिकाणी अमरावतीमध्ये अंबादेवीचं मंदिर आहे, ते एक तीर्थक्षेत्र आहे. रिद्धपूर मानवांची काशी आहे, देशभरातून जगभरातून लोक येतात दर्शनाला, ते सुद्धा वगळलेलं आहे. असे कितीतरी स्थान आहेत कधी वगळले, ते सर्वांना त्याच्यात घ्यायला पाहिजे, असा भेदभाव करू नये. गाडगेबाबांचं पण भरपूर इथे आहे, त्यांचं मोठं काम आहे. आणि असे जर तुम्ही उघडत असाल तर हे काही फारसं हे बरोबर नाही आहे. सर्वांनीच त्यांनी द्यायला पाहिजे, सर्व तीर्थांना घ्यायला पाहिजे. कमीत कमी ब दर्जा आहे, क दर्जा आहे, असे तरी स्थानं त्याच्यात घ्यायला पाहिजे. काय वाटतं काका? अमरावती तरी यायलाच पाहिजे, कारण या ठिकाणी पुष्कळ साधुसंत होऊन गेले आणि गाडगे महाराजांसारखे व्यक्ती पुन्हा होणार नाही हे सांगतो तुम्हाला. निष्काम कर्मयोगी असे सापडणार नाहीत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पण हीच भूमी आहे. भूमी आहे सर्वच आहे ना या ठिकाणी, मोठमोठी कौंडण्यपूर आहे, हे आहे, सर्व ठिकाणी भरपूर तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी. या ठिकाणी त्याच्यामध्ये समावेश करायलाच पाहिजे होता त्याने, हे चुकीचं झालं. एक जे मानभवांची काशी म्हटलं जातं रिद्धपूर, त्याचा काय इतिहास आणि किती मंदिर आहेत तिथे? तिथे एकूण मानवपंथाचे 350 स्थानं आहेत. मंदिरं कमी असतील पण एखाद्या मंदिरात 3-4 स्थानं आहेत, 5-6 आहेत, काही कमी झालेले आहे. आणि ते एकमेव ठिकाण आहे तिथे, तिथे लीळाचरित्र मराठी गद्यग्रंथ पहिल्यांदा मराठीचा गद्यग्रंथ आणि काव्य त्या रिद्धपुरात लिहिल्या गेला आहे. म्हणूनच त्या ठिकाणी आता रिद्धपूर श्री चक्रधर स्वामी मराठी विद्यापीठ स्थापना होऊन राहिलेली आहे. हिंदी विद्यापीठाची सुद्धा महात्मा गांधी हिंदी विद्यापीठाची शाखा तिथे आहे. असं स्थान जर त्याच्यात घेत नाही तर हे जरा दुःख वाटते आम्हाला. नाही, या निर्णयाबद्दल तर चुकीचा निर्णय आहे, कारण आता अमरावती जिल्हा हा साधू संतांचा वर्त आणि पूर्ण इतिहासयुक्त असे पुरातन मंदिर आहेत. आपलं हे श्रीकृष्ण मंदिर जे आहे, ज्या मंदिरामध्ये आता आपण उभं आहोत, ते द्वापर युगातलं श्रीकृष्ण महाराजांचं चरणांकित स्थान आहे. इथे 3 दिवसाचा देवाचा मुक्काम झालेला आहे आणि इथूनच रुक्मिणीला घेण्यासाठी अंबादेवीला जाऊन इथून रुक्मिणीला द्वारकेला निघून गेलेले आहेत. त्यामुळे हे पुरातन मंदिर आहे. या मंदिरा आणि पुरा अमरावती शहरामध्ये सुद्धा गाडगेबाबाचं मंदिर आहे, तुकडोजी महाराजांचं आहे, त्यानंतर अंबादेवी आहे, त्यानंतर भरपूर आहेत, बालाजी मंदिर आहेत, भरपूर. अमरावतीमध्ये असं एक विशिष्ट आहे की भरपूर पंथाचे भरपूर याचे मंदिरं आहेत. त्यामुळे अमरावतीचं हे घ्यायला पाहिजे होतं त्यांनी त्या तीर्थक्षेत्राच्या ह्याच्यामध्ये. ते वगळल्यामुळे आम्हाला त्याचं दुःख वाटते आणि ते दुर्दैवी व्हावं आहे. ती अमरावतीमध्ये त्यांनी ते सामावून घ्यावं असं माझी त्यांना विनंती आहे. अख्ख्या महाराष्ट्राला मानवतेचा व स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबांची पवित्र पावनभूमी आहे. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तसेच
हा जिल्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जे आद्य क्रांतिकारक आहे, सामाजिक क्रांतीचे अग्रणी आहेत, अशा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं या ठिकाणी विद्यापीठ स्थापन होत आहे रिद्धपूर येथे. आणि रिद्धपूर अंबादेवी मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, तसेच चांगापूर हनुमान मंदिर आणि तपोवन कुष्ठधाम, ज्यांनी दाजीसाहेब पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांसाठी खूप काम केलेलं आहे, अशी अमरावतीतली निदान मुख्य 10 किंवा 11 तीर्थस्थानं घ्यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. सर्वच नागरिकांना असं वाटतं आहे की अमरावती जिल्ह्याची एवढी ऐतिहासिक परंपरा असताना, एवढे चांगले तीर्थक्षेत्र इथे असताना देखील त्याचा समावेश मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेमध्ये कुठेही केलेला नाही आहे. ह्या तीर्थक्षेत्रांचा समावेश जर त्या योजनेमध्ये असता तर कदाचित इथल्या उद्योग व्यवसायांनासुद्धा चालना मिळाली असती. मंदिराच्या बाहेर जे लोक पूजेचं साहित्य विकतात त्यांच्या पण व्यवसायांना चालना मिळाली असती. एवढं सगळं असताना देखील अमरावतीला कुठेतरी डावललं आहे, म्हणजेच विदर्भाला कुठेतरी डावललं आहे, हा प्रश्न उपस्थित केलेला आहे नागरिकांनी की का आम्हाला आणि विदर्भाला या योजनेमधून टाळलेलं आहे. एवढी महत्त्वाची तीर्थक्षेत्र असतानाही अमरावतीच्या तीर्थक्षेत्राचा कुठेही याच्यामध्ये समावेश नाही, हा खरंच प्रश्न सर्वांना पडलेला आहे. बघत रहा मंडल न्यूज, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा. धन्यवाद.